मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं की शासनाकडून तुम्हाला आता 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे, तर ते कसं मिळणार आहे आणि काय प्रोसेस आहे, कशा कोणाकोणाला मिळणार आहे ते सगळं मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. मित्रांनो, सन 2020-21 राज्यात असे काही लाभार्थी होते ज्यांना घरकुल मंजूर झाले पण ते बांधण्यासाठी त्यांना जागा नव्हती. तर अशा 50,112 भूमिहीन लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून जागा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे जागेअभावी रखडलेल्या लाभार्थ्यांचेही घराचे स्वप्न पूर्ण झालेले होते. मित्रांनो, त्यानंतर बघा, मित्रांनो, घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी 30 डिसेंबर 2015 पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आलेली होती. आणि या योजनेचा लाभ प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या 3 योजनेतील लाभार्थ्यांना मिळत असतो. तसेच त्यांना जागा खरेदीसाठी केंद्र शासनातर्फे 10,000 व योजनेअंतर्गत 40,000 असे एकूण 50,000 रुपये अनुदान दिले जाते. तर मित्रांनो, ते या योजनेचा लाभ कसा मिळेल? तर मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेमार्फत 50,000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा अर्ज करावा लागत नाही. ग्रामसेवकाला भेटून त्यांच्याकडे भूमिहीन असल्याचा दाखला घ्यायचा असतो. त्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली असते. त्या समितीच्या माध्यमातून लाभार्थ्याला गावामध्येच जागा खरेदी करून दिली जाते. मित्रांनो, तुमच्या गावचे जे ग्रामसेवक सरपंच असतात त्यांना भेटायचं असतं तुम्हाला. तर त्यांना भेटल्यानंतर या योजनेसाठी कोणताही अर्ज करावा लागत नाही. तर त्यांच्या सही शिक्क्याने जर तुम्ही घरकुल यादीत तुमचं नाव पात्र असेल तर त्यांच्या सही व शिक्क्याने ते वरच्या त्यांच्या लेवलला त्यांच्या ऑफिसला कळवतात व तिथून तुमची जी 50,000 रुपये भेटण्याची जी प्रोसिजर असते ती सुरू होते. त्या ती प्रोसिजर सुरू करण्यासाठी तुम्हाला घरकुलचा लाभ घ्यावा लागतो. तर ते तुमचं 3 घरकुलमधून कोणतेही नाव बसलं पाहिजे. तर कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या, या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी नियम व अटी काय आहेत हे सुद्धा आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, लाभार्थी हा प्रधानमंत्री शबरी किंवा रमाई आवास योजना यांपैकी एक लाभधारक असावा. त्यानंतर मित्रांनो, दुसरा असा मुद्दा आहे की लाभार्थी भूमिहीन तसेच मागासवर्गीय असावा. त्यानंतर मित्रांनो, लाभार्थी हा 50,000 वरील रक्कम भरण्यास तयार असेल तरच लाभ घेऊ शकतो. तर मित्रांनो, जर समजा शासनाकडून 50,000 रुपये आले, जर तुमच्या गावामध्ये जमिनीचा रेट एक समजून चालू आहे आपण 70,000 रुपये गुंठा चाललेला आहे, तर तुम्हाला शासन 50,000 रुपये देणार व तुम्हाला वरचे 20,000 रुपये स्वतः घालण्यास जर तुम्ही तयार असाल तरच या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर अशा पद्धतीची ही योजना आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहतो. तर चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.